एम्स पॅनलचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी आता स्पष्ट केलंय की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली होती आणि यातूनच मुंबई पोलिसांचं चारित्र्य हे उजळून निघालेलं आहे. एकंदरच मुंबई पोलिसांनी जी चौकशी केली होती ती प्रामाणिकपणे केली होती, ती स्पष्ट होती आणि एकंदरच योग्य पद्धतीने चालली होती, जे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलं होतं, हे सत्य होतं. हे सत्य झाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक प्रचंड मोठं षडयंत्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तयार केलं होतं, ज्यामध्ये त्याचा उद्देश असा होता की देशामध्ये जे काही अपयश आहे मोदी सरकारचं, एकंदरच करोना हाताळण्यामध्ये असेल किंवा अर्थव्यवस्था हाताळण्यामध्ये असेल, त्यातनं लक्ष लोकांचं दुसरीकडे बदलावं, दुसरीकडे द्यावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी बिहारच्या निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूतचा या प्रकरणाचा उपयोग करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षाची सरकार, या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जे आहे ते अस्थिर करण्याकरता त्याची बदनामी करावी. आणि ही यथेच्छ बदनामी सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये केली, जी अत्यंत हिणकस होती. आणि हे सगळं षडयंत्र जे केलं होतं ते आता भारतीय जनता पक्षाचं ते समोर आलेलं आहे. एकंदरच हजारो पेजेस फेसबुकचे अकाउंटचे असतील किंवा ट्विटर अकाउंटचे असतील किंवा युट्यूब चॅनल असतील, ज्यामध्ये यामधलं जे षडयंत्र होतं अशा तऱ्हेचं एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी टीमनं त्या ठिकाणी तयार केले होते. ही निश्चितपणे हे देखील स्पष्ट झालंय, भारतीय जनता पक्षाचे आणि मोदी सरकारचे जे जवळचे चॅनल्स आहेत त्यांनी सातत्यानं फेक जी काही स्टोरीज आहेत, फेक ज्या काही बातम्या आहेत त्या सोडल्या होत्या आणि त्याकरता या राष्ट्रीय एजन्सीजनी सातत्यानं काही माहिती ही लीक केली होती आणि तो मोदी सरकारच्या अजेंड्याचा भाग होता, हे देखील आता स्पष्ट झालंय. आणि म्हणूनच हे षडयंत्र आता संपूर्णपणे लोकांच्या समोर आल्यानंतर आम्ही आता मागणी करत आहोत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडे की त्यांनी आता तात्काळ एसआयटीचं गठन करावं आणि ज्यामध्ये निश्चितपणे या षडयंत्राच्या मागचे जे सूत्रधार आहेत, जे मास्टर माइंड आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे जे बीजेपी आयटी टीमच्या माध्यमातून जे सोशल मीडियाचं रॅकेट तयार केलं गेलं, ज्यामध्ये अशा तऱ्हेची अपप्रचार करण्यात आला, त्याच्या मुळाशी देखील पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर ज्या फेक अजेंड्यावरती असे फेक चॅनल्स कालपर्यंत सांगत होते की 302 केस ही सीबीआय रजिस्टर करणार आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, याकरताच एसआयटीचं तात्काळ गठन केलं पाहिजे. अशा तऱ्हेचा फेक स्टोरीज, अशा तऱ्हेचं षडयंत्र हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि एकंदरच या आपल्या देशासाठी घातक आहे. त्यामुळे त्याच्या मुळाशी पोचणं आणि ह्या षडयंत्राचे मास्टर माइंड शोधणं हे आता निश्चितपणे काळाची गरज झालेली आहे.